स्वप्निल ने माझी सावली बनून प्रभागाचा विकास केलाय. आता नागरिकांना माझ्याबरोबर स्वप्निल देखील हवाय असं प्रतिपादन केलंय नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्निल देवराम दुधाने यांच्या संकल्प मेळाव्यामध्ये त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, स्वप्निल दुधाने मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पाहुयात काय म्हणाले आहेत लक्ष्मी. ह्या भागाचा विकासाच्या बाबतीत स्वप्निलनी सांगितलेलंच आहे, सायलीनी सांगितलंय आयरे गावापासून, तर ते परत परत रिपीट करणं योग्य नाहीतर ते स्वप्निल सांगतोय, सायली सांगते, दुधारीताई सांगतात. पण हे काम करण्याच्या पाठीमागचा कार्यकर्ता कोण असेल ते तुम्हीच सांगा जरा, स्वप्निल की नाही. हा काम करण्याचं त्यांनी सगळं श्रेय 10 वर्षात त्यांनी जे माझ्या मागं पडद्याच्या मागं उभं राहून जे काम केले तर हा आपला स्वप्निल आता पडद्याच्या पुढे आणायचं की नाही त्याला ते तुम्ही नागरिकांनी ठरवायचे. आता त्यांनी सांगितलं की पुढचे जे का आपल्या पुणे शहरात नाही अख्ख्या देशात आपला नंबर आला पाहिजे असं आपला प्रभाग कर्वेनगर कोथरूड परिसर झाला पाहिजे असं मी काम करण्याचं माझं धैर्य आहे. तर खरंच तो त्याचं स्वप्न स्वप्निल नाही त्याचं स्वप्न 100% तो पूर्ण करील ही मला खात्री आहे. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होतील सातवी का तयाचे हरी का वाटे देवा. ह्याचा हरी कोणाला वाटतंय? देवाला वाटतंय. तसा हा एक स्वप्निल आहे असं मी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण म्हणताच की स्वप्नीलाच आम्हाला पाहिजे. आता वहिनी नको का पाहिजे? वहिनी पण वहिनी पाहिजे, स्वप्निल पाहिजे का? वा छान. तर आजच्या ज्या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने जे आपण सर्वजण आलात, जास्त वेळ आपला घेत नाही आहे, जेवणाची वेळ झाली, भोजनाची वेळ झालेली आहे, अजून दीपालीताई आपल्या विरोधी पक्षनेत्याही बोलणार आहेत आणि कामाबद्दल सर्वच माहिती स्वप्निलनी सांगितलेली आहे. पुणे महानगरपालिका ज्या ज्या का योजना आहेत त्या योजना 12 तारखेनंतर आपल्या प्रभागात 4 ठिकाणी होणार आहेत तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. जर काही अडचणी आल्या तर स्वप्निल आहे, मी पण आहे, तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि ह्या योजनेचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. कारण मी आता 10 वर्ष नगरसेविका आहे, याच्या आधी एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्याची सून, शेतकऱ्याची मुलगी म्हणून होते. पण माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं खरंच मी नगरसेवक होईल का. पण नगरसेवक झाल्यानंतर ह्या शेतात जे कष्ट केले आणि इथंच मी आज नगरसेविका म्हणून बोलते. ज्यावेळेस ह्या शेतात काम करत होते त्यावेळेस वाटायचं ही शेती कधी जाईल, कंटाळा आला नाही काम करू करून, म्हणजे असं त्यावेळेस वाटायचं मला. पण आता हे हा परिसर पाहिल्यानंतर आणि मला तुम्ही खरंच नगरसेविक करण्याची संधी दिली, आपल्या भागाचा विकास करण्याची संधी दिली. जो शून्यातून विश्व निर्माण करतो त्यालाच खरंच नगरसेवक पद मिळालं. त्या नगरसेवक पदाचा तळागाळापासून जो माणूस काम करतो त्यालाच खरं करतं. म्हणून आपल्या भागातील सर्व नागरिकांना परत एकदा सांगते की सगळ्यांनी असंच स्वप्निलच्या मागं उभं राहावं ही सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.